कोणीही चालेल पण भाजप नको, अशी प्रतिक्रिया मतदार जागृती परिषदेचे अध्यक्ष तथा ख्यातनाम विचारवंत आणि लेखक डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केली. कोणीही चालेल फक्त भाजप नको असं मनोगत विचारवंत तथा ख्यातनाम व्याख्याते डॉक्टर कुमार सप्तर्श्री यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केलं. मतदार जागृती परिषदेचे अध्यक्ष असणारे डॉक्टर सप्तर्श्री यांनी लोकसभा निवडणुकीत सदसद विवेकबुद्धी वापरून प्रत्येक मतदारानं मतदान करण्याचं आवाहन केलं. जाती धर्मनिरपेक्ष लोकशाही हवी की धर्माच्या नावानं चालणारी हुकुमशाही पाहिजे असा सवाल करीत शब्दबंबाळ भाषणं थांबवावीत असंही डॉक्टर कुमार सप्तर्श्री यांनी सांगितलं. त्यामुळे जे जीवन आम्ही उभं केलं आम्हाला असं वाटतं की त्याचं रक्षण केलं पाहिजे. तर बाबासाहेबांच्या विचारामध्ये जाती निर्मूलन हा सर्वात महत्वाचा मुद्दा, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट. आणि तुम्ही तुमच्या उमेदवारांच्या मागे कार्यकर्त्यांच्या पुढे कंसात त्याची जात द्यायला होता, हे पुनर्विभजन माझी जात ना तुम्ही, आणि म्हणून तुम्ही संविधानाच्या मागे आहात, मध्ययुगात आहात. आणि आता तुम्हाला फक्त भाजपला अप्रत्यक्ष मदत करते आणि तुमचं सोलापूर सीटचं जर विचार तर त्याच्यातून तुम्हाला माहीत असेल नसेल फार या पत्रकार परिषदेस संदीप बडवे, इस्माईल शेख आदींची उपस्थिती होती.